बहुजन विकास आघाडीची तीन मतं कुणाला, हा सस्पेन्स अजूनही कायम आहे. बहुजन विकास आघाडीच्या मतांच्या बाबतचा हा सस्पेन्स आपण बघतोय की कायम आहे आणि तीनही आमदार थोड्याच वेळामध्ये विधान भवनामध्ये पोहोचणार आहेत आणि ते मतदान करतील. पण ते नेमका मतदान कुणाला करणार? ते महाविकास आघाडीला करणार का ते भाजपला करणार? कारण आपण बघतोय गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांच्याबरोबर सगळ्यांनी चर्चा केलेली आहे, महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी केलेली आहे, भाजपच्या प्रतिनिधींनी केलेली आहे. पण हितेंद्र ठाकूर यांनी मात्र आपला सस्पेन्स जो आहे हा कायम ठेवलेला आहे. आता आपण बघतोय की अजित पवार हे आपल्याला बघायला मिळत आहेत. अजित पवार यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे आणि आता आपण बघतोय की एकूणच हितेंद्र ठाकूर जे आहेत ते मतदानासाठी पोहोचलेले आहेत. अजित पवार आता बाहेर आलेले आहेत, त्यांनी त्यांचं मतदान केलेलं आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये 4 आमदारांचं राष्ट्रवादीच्या मतदान राहिलेलं होतं, त्याच्यामध्ये अजित पवार होते, जयंत पाटील होते, पण आता त्यांचंही मतदान झालेलं आहे आणि ते बाहेर येऊन चर्चा करता आहेत. कारण एकूणच अजूनही तासभर हातामध्ये आहे, त्यामुळे तो सस्पेन्सही कायम आहे. इकडे बहुजन विकास आघाडी नेमकं कुणाला मतदान करणार याबाबतीतला सस्पेन्स आहे, त्यामुळे अजूनही काटे की टक्कर आहे का असं म्हणण्याला जागा आहे. परंतु महाविकास आघाडीकडून सातत्याने सांगण्यात येत आहे की 100% महाविकास आघाडीचे 4 उमेदवार हे निवडून येतील. तर अजूनही भाजपकडनं हा दावा केला जातोय की भाजपचा 3रा उमेदवार निवडून येईल. आपण बघतोय की दोघांकडनंही दावे प्रतिदावे जरी सुरू असले तरी दोघांनाही जवळपास फरकानं जर आपण बघितलं तर भाजपला अजून 10 ते 12 मतांची गोळाबेरीज करणं गरजेचं आहे. तर इकडे मवियामध्ये 7 ते 8 मतांची गरज ही संजय पवार यांना निवडून येण्यासाठी आहे, त्यामुळे चुरस ही असणारच आहे. जरी कितीही महाविकास आघाडी जरी म्हणली चुरस नाही आहे तरी ती चुरस असू शकणार आहे, कारण दोघांनाही मतं कमी आहेत, त्यामुळे ती मतं आता नेमकं, कारण अपक्षांवर असं कोणतंही बंधन नसतं. आत्तापर्यंत आपण बघितलंय प्रत्येक पक्षांनी त्यांचा व्हीप जारी केला आणि एकदा व्हीप जारी केला की आपल्या उमेदवाराला मतदान करावं लागतं, पण व्हीपचं बंधन हे अपक्षांना नसल्यामुळे अपक्ष नेमकं कुणाला मतदान करणार हाही सस्पेन्स असतो. आता आपण बघतोय की संजय खोडके हे आपल्याला या आता व्हिज्युअलमधनं बघायला मिळत आहेत. बरोबर अजित पवारांच्या शेजारी ते उभे, ते आत्ता झाकले गेलेले आपल्याला दिसत आहेत, पण त्यांच्या आपण बघतोय की त्यांनी मास्क लावलेला आहे, हिरव्या रंगाचा तो मास्क आहे. हे जे संजय खोडके आहेत हे राष्ट्रवादीतले चाणक्य, म्हणजे अशा पद्धतीची जी निवडणूक असते त्यातले जे सगळे डावपेच, त्यातले ज्या सगळ्या तांत्रिक बाजू असतात, या सगळ्या बाजू काय आहेत आणि याच्या बाबतीतले ते अत्यंत चाणाक्ष मानले जातात, तज्ज्ञ मानले जातात, त्यामुळे त्यांच्याही बरोबर. कारण आत्ता जो भाजपने जो आक्षेप घेतलेला आहे 3 मतांच्या बाबतीमध्ये भाजपनं जो आक्षेप घेतलेला आहे त्यावरही कदाचित ही चर्चा सुरू असू शकते. अजित पवारांच्या बरोबर ही चर्चा सुरू असू शकते. अजित पवारसुद्धा त्यांच्याशी चर्चा करतायत की जर समजा, कारण भाजपनी आम्ही राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे जाऊ अशा पद्धतीची त्यांनी भाषा केलेली आहे, त्यामुळे जर अशा पद्धतीची अडचण उद्भवली तर नेमका याच्यामध्ये काय आहे. कारण आपण बघतोय की राज्यसभेची जी निवडणूक प्रक्रिया आहे ही प्रक्रिया प्रचंड किचकट असते आणि संभाजी थोरात आत्ता आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. संभाजी, आपण आत्ता बघतोय की एकूण म्हणजे अजित पवार आणि खडके यांच्यामध्ये पण एक चर्चा चालू आहे, एक टेन्स आहे. एकीकडनं भाजपने 3 मतांवर आक्षेपही घेतलेला आहे आणि राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे आपण जाऊ, धाव घेऊ अशा पद्धतीचं ते बोलत आहेत. आत्ताचे अपडेट्स काय आहेत? कारण टेन्स तर वाढलेला आहे.